नाही, मी जे अंदाज बांधतो ते कधीच चुकत नाही. फक्त काय होतं की आम्ही जे अंदाज दिल्याच्या नंतर फक्त एखाद्या गावाच्या 22 किलोमीटरनं फरक पडतो. पण हे कसं आहे माहिती आहे, सांगतो की अंदाज देतो तर आम्ही पहिलं काय करायचं, हे बाकीचे संस्था काय करायचे, अंदाज द्यायचा की महाराष्ट्रात पूर्व विदर्भन पश्चिम विदर्भात असा पाऊस पडेल म्हणून सांगायचे. पण पूर्व विदर्भ महाराष्ट्रामध्ये 42,260 गाव आहेत, त्याच्यामध्ये समजा एखादा परभणी जिल्हा धरला तर परभणी जिल्ह्यामध्ये 848 गाव आहेत. मग काय होतं, आम्ही परभणी जिल्ह्याचा अंदाज द्याला, पण भौगोलिक दिशा प्रदेश कसा आहे, उदाहरणार्थ नगर जिल्हा धरू, नगर जिल्ह्याचं एक टोक याच्याकडं, एक टोक इकडं याच्या नाशिककडे आणि दुसरं टोक म्हणले इकडं उस्मानाबाद लिहून जोडलं. मग नगर जिल्ह्याचा पाऊस येणारा असला, पूर्वेकडे आपला पाऊस समजा कर्नाटकमधून येणारा असला तर आम्ही काय करतो, नगर जिल्ह्यात पाऊस पडेल म्हणतो. पण एक टोक कुठं राहिलं तिकडं, मग नगर जिल्ह्यातला असा अंदा पाऊस तिकडल्या भागात पडत नाही. मग त्याच्यामुळं पाऊस तर नगर जिल्ह्यात येणारच आहे. म्हणून फक्त आम्ही जे अंदाज देताना त्याच्यामध्ये एक टीप दिलेली असते, मी जे अंदाज बांधतो हे जिल्ह्यावाय बांधतो.